ये आजची गोष्ट नंबर 153 आज गोष्टी नंबर 153 153 हरिण आणि कावळा एका जंगलात एक हरिण व एक कावळा राहत होते दोघात घनिष्ठ मैत्री होती कुणाच्या आद्यात नामाद्यात कुणाशी ना भांडण ना तंटण दोघं आनंदाने राहत त्या जंगलात एक कोल्हा राहायचा तो दुष्ट आणि कावेबाज होता त्याला या दोघांची मैत्री पाहावायची नाही दुसऱ्या दिवशी कोल्हा म्हणाला हरिण दादा कुठे निघालास हरिण म्हणाला गवत खायला कोल्हा म्हणाला पलीकडे कणसाची शेत आहे मोठी दाणेदार कणसं हरणाच्या तोंडाला पाणी सुटलं तो म्हणाला केव्हा जायचं कोल्हा म्हणाला आज रात्री अंधार पडल्यावर ते दोघं मक्याच्या शेतात गेले पोटभर कणसं खाल्ली शेतकरी तो मात्र चक्करावून गेला कणसं तर खाल्ली जात आहेत पण कोण खात सापडत नाही एक दिवशी त्यांनी शेतात जाळं लावलं चुकून हरणाची शिंग जाळ्यात अडकली तो जाळ्यात गुरफटत गेला त्यांनी कोल्ह्याला हाका मारायला सुरुवात केली कोल्हा म्हणाला मी काही करू शकत नाही दूर शेतात लपून बसला इकडे रात्री कावळ्यांनी उशिरापर्यंत हरणाची वाट पाहिली त्याला शोधायला तो बाहेर पडला त्याला हरिण बंदीवान होऊन पडलेलं दिसलं त्यांनी आपल्या चोचीनी जाळं तोडायचा प्रयत्न केला कावळ्याच्या चोचीतून रक्त यायला लागलं एवढं त्याला शेतकरी हातात काठी घेऊन येताना दिसला कावळ्याला युक्ती सुचली तो म्हणाला मित्रा तू असं कर डोळे फिरव श्वास बंद कर मेल्यासारखा पडून राहा तुला मेलेला पाहून शेतकरी तुला मोकळा करेल तू मोकळा झाला की मी काव करून ओरडेल माझा आवाज ऐकला की तू पळ काढ आणि जीव वाचव असं म्हणून कावळा झाडावर जाऊन बसला कावळ्यांनी सांगितल्याप्रमाणे हरणांनी मरून पडल्याचं नाटक केलं शेतकऱ्यांनी विचार केला याला घरी जाऊन खाऊ त्यांनी त्याला जाळ्यातून बाहेर काढलं कावळ्यांनी झाडावरून पाहिलं तो जोरात ओरडला काव काव हरिण ताडकन उठला दुम ठोकली शेतकऱ्याला काही कळेना त्यांनी आपल्या हातातली काठी हरणाच्या दिशेने फेकली पण काठी हरणाला लागली नाही त्याच वेळी झाडीत लपलेला कोल्हा बाहेर आला काठी नेमकी त्याच्या जबड्यावर बसली जबडा फाटला कोल्हा खाली कोसळला जागेवरच मरण पावला हरिण आणि कावळा यांना आनंद झाला हरिण म्हणाला कावळे दादा खरा मित्र मिळणं अवघड त्यावर कावळा म्हणाला दोस्ती करताना सावध राहिलं पाहिजे कुणावरही विश्वास ठेवता कामा नये कोणावर पण विश्वास
ठेवता कामा नाही. संकटात सापडण्याचा धोका असतो. चांगले मित्र मिळवावे. लबाड मित्रांपासून लांब राहावे. संपली आमची गोष्ट. बाय बाय. गुड नाईट. संपली आमची गोष्ट. बाय बाय. गुड नाईट.